नमस्कार, मी दीप एंजल पटेल। चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत मसाला पुरी, जी पालक पुरी आहे त्याच्यामध्ये आपण मसाले ॲड करून पालक पुरी बनवणार आहोत। आणि त्याच्यासोबत आपण बनवणार आहोत कस्टर्ड ॲपल, म्हणजे सीताफळ रबडी। ठीक आहे, चला रेसिपीला स्टार्ट करूया। लेट्स गो। तर याच्यासाठी आपण घेतलेलं आहे 2 वाटी गव्हाचं पीठ, त्याच्यानंतर मी 1 जुडी पालक, तो मी पूर्ण स्वच्छ साफ करून तो गरम पाण्यामध्ये बॉईल करून त्याचं पाणी काढून घेतलेलं आहे। तो 1 जुडी पालक झालेला आहे 1 वाटी। त्याच्यानंतर मी 2 चम्मच आपल्याला बेसन पीठ लागणार आहे, ग्राम फ्लोअर। त्याच्यानंतर मला लागणार आहे 1 चम्मच अजवाईन, त्याच्यानंतर थोडंसं हिंग, त्याच्यानंतर थोडं मीठ, आणि आपल्याला थोडं टाकायचं आहे जिरा। आणि त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आपल्या चवीनुसार, जर आपल्याला थोडी हिरव्या मिरचीचं वाटण टाकायचं असेल तर हिरव्या मिरचीचं वाटण तुम्ही टाकू शकता, नाहीतर मग तुम्हाला तिखट मसाला टाकायचा असेल तर तुम्ही तिखट मसाला टाकू शकता। मी दोन्ही टाकणार आहे, एक हिरव्या मिरचीचं वाटण आणि त्यासोबत हे तिखट मसाला जो घरचा आहे, तिखटचं वाटण हे आहे मी करून ठेवते फ्रीजमध्ये। ठीक आहे, तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। 2 चम्मच तुम्हाला ॲड करायचं आहे ग्राम फ्लोअर आणि बेसन पीठ, कारण बेसन पीठमुळे थोडंसं पुरी फुगली जाते आणि पुरीला स्मूथनेस येतो। आणि त्याच्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे थोडंसं 1 चम्मच ऑइल, रिफाईंड ऑइल कोणतेही तुम्ही टाकू शकता, फक्त मस्टर्ड ऑइल टाकू नका तिळाचं तेल, त्याच्यामुळे थोडंसं स्मेल। तर ह्याच्यामध्ये तुम्हाला हे पूर्ण 1 जुडीचे पालक आहे ते पूर्ण ॲड करायचं आहे। त्याच्यानंतर मग तुम्हाला ॲड करायचं आहे थोडंसं अजवाईन। अजवाईन जे तुम्ही घेणार आहात ते थोडंसं 1 चम्मच घेऊन त्याला पूर्ण क्रश करायचं आहे असं हातावरती घेऊन। क्रश केल्यामुळे त्याला चव चांगली येते आणि दातामध्ये अडकत नाही। ओके, त्याच्यानंतर मी तुम्हाला जिरा 1 चम्मच टाकायचा आहे, कारण जिऱ्यामुळे खूप छान टेस्ट येते। थोडंसं हिंग टाकायचं आहे 1 चुटकी फक्त। त्याच्यानंतर मग तुम्हाला ॲड करायचं आहे पूर्ण 1 चम्मच ग्रीन चिलीची पेस्ट, हिरव्या मिरचीचं वाटण थोडंसं तुम्हाला टाकायचं आहे, धनिया पावडर थोडं, हळद पण टाकायची आहे। त्याच्यानंतर हा माझा घरचा मसाला आहे, तो मी 1/2 चम्मच टाकते। ठीक आहे, आणि चवीनुसार तुम्हाला टाकायचं आहे मीठ। आणि याच्यामध्ये थोडं तुम्हाला टाकायचं आहे रिफाईंड ऑइल, जे माझं जेवणीचं आहे थोडंसं रिफाईंड ऑइल टाकायचं आहे। चला मग आपण याचा एक डो बनवून घेऊया। ओके, आता हा आपला डो बनवून तयार झालेला आहे, त्याला आपण 10-15 मिनिट असंच ठेवणार आहोत, जेणेकरून जे बेसन पीठ आहे, गव्हाचं पीठ आहे, त्याला पालकची जी प्युरी आहे ती पूर्ण लागली पाहिजे, त्याच्यानंतरच त्याला टेस्ट येईल चांगली। ठीक आहे, तर आपण ह्याला 15 मिनिट ठेवू असंच झाकू। हाय, रबडी हमारी बन के रेडी हो रही है अभी। ये हमारी रबड़ी की जो प्यूरी है जिसमें हम लोग सीताफल रबड़ी बनाने वाले हैं, तो ये बन के रेडी है। ये आपको क्या करना है, सीताफल के बीज निकालने हैं, हाथ से क्रश करना है और उसको मिक्सी में पीस के ये बारीक पेस्ट बनानी है। रबड़ी हमारी बन के तैयार है। अब हम मिक्स करेंगे इसमें सीताफल प्यूरी जो रबड़ी हमने बनाई है। सीताफल रबड़ी बन के तैयार है हमारी, अब हम इसको गार्निशिंग करेंगे। अब हम इसमें ऐड करेंगे बड़ी शेप की पाउडर थोड़ी सी और इलायची की पाउडर थोड़ी सी। अब हम इसको गार्निशिंग करेंगे कुछ बादाम और कुछ पिस्ते से।
सीताफल रबड़ी हमारी तैयार है खाने के लिए। अभी हम लोग बना रहे हैं मसाला पूरी जो सीताफल रबड़ी के साथ में खाने वाले हैं। चलो अब हमारा तैयार हो गया है सीताफल रबड़ी और मसाला पालक पूरी। अगर आपको रेसिपी अच्छी लगी तो लाइक करो, सब्सक्राइब करो और शेयर करो और बेल आइकन को प्रेस करो। थैंक यू।